नमस्कार, पोया अपडेट खबरो। सिंधुदुर्गात घर वापसी सारखे प्रकारना देशात जबरदस्तीन धर्मांतरण करपा आड खर कायदो हाडचो, सिंधुदुर्गाच्या बिशपाचे मत, कोकणी भास सांभाळपाचो मल्लो उलो। गोयात आणिक नवे ऑफशोर कॅसिनो येऊक दिवचे नात, आशिल्ले बंद करचे नात, सरकाराक येता बऱ्यापैकी येणावळ, मुख्यमंत्री म्हणटा कॅसिनोक सोडतात दुसरी सुवात। मोपा विमानतळाच्या प्रमोटरांक चालना देऊक सरकार विमानतळ शेटील पद्धतीन लावक सोडतात चालीक, प्रमोटरांची मागणी सरकारय राजी, विमानाचे म्हाल भाडे तिकेट वाढटली। अदानीच्या कंपनीन प्रदूषण नियंत्रण नेम लायले खुटियाळाक, मडगावा एमपीटीच्या वाठारात मोठ्या प्रमाणात कोळशाचे प्रदूषण, प्रदूषण नियंत्रण मंडळाक जाग, कोर्टाक नोटीस। आणि राष्ट्रीय स्कूल गेम्सात चॉकबॉलात गोय वस्ताद, महाराष्ट्र आणि पंजाब उपवस्ताद, फुटबॉलात हरियाणा जैतिवंत, तामिळनाडू थारले उपजैतिवंत। खबरो विस्तारान। गोयात आणिक नवे ऑफशोर कॅसिनो येऊक दिवचे नात, मात जे आसात ते इतले बेगीन बंद करपाचे ना म्हण मुख्यमंत्री पार्सेकार उलयला। कॅसिनो अकस्मात बंद केल्यार प्रकरण कोर्टात वतले, ते भायर आसात त्या कॅसिनोतल्यान सरकाराक बऱ्यापैकी येणावळ येता, सरकार ह्या कॅसिनोक वेगळी सुवात सोडटा म्हण पार्सेकार उलयलो। सरकारान युवा रोजगार येवजण बदलून ती परत दीनदयाळ स्वयंरोजगार येवजण केल्या, आयडीएच्या निवृत्त कामगारांक पेन्शन दिवपाचे थारला। नवीन कॅसिनो हे सरकार घालचे ना हे निश्चित, जेंका पहिली परमिशनां दिल्ली आसा आणि काँग्रेसच्या काळात दिल्ली आसा, आता बोवाळ मारून येते आणि जेतूनसून सरकारच्या तिजोरीन कन्सिडरेबल अमाऊंट वयता हे हांव सांगता, येता आम्ही झट करून बंद करप। अशे एखादो सेट जाल्लो धंदो हालयतलो जाल्यार कोणी बोर्डानूय वचू शकता आणि म्हाका तितकी तसदी लागलेली ना। लुकिंग आउट फॉर ऑल्टरनेट साईट इज डेफिनेटली ऑप्शन बिफोर द गव्हर्नमेंट। मुळात ती स्कीम दीनदयाळ स्वयंरोजगार योजना म्हणून सुरू केली 2001 मधले सरकार बदलले, त्यांचे नाव बदललं, त्यामुळे आम्ही परत त्याचे ओरिजिनल नाव हाडला। 40 वर्षां त्याचे एलिजिबिलिटी असली एज लिमिट, दॅट वी हॅव इन्क्रीज टू 42। रिझर्व कॅटेगरी जे बेनिफिट 5 वर्षांचे असा ते सगळ्यांना त्याच्या पलीकडे मेळटले, म्हणजे 47 पर्यंत वयतले। लायटीचे बिल जे आतापर्यंत कॉर्पोरेशनाच्या नावार घे आणि मागीर केन्ना केन्ना कॉर्पोरेशनाक अरियर्स भरपाची पाळी, तो आम्ही निर्णय घेतला की ज्याका आम्ही तो अलॉट करता किओस त्याच्याच नावावर इलेक्ट्रिसिटी बिल दिव। मोपा विमानतळाच्या प्रमोटराक चालना मेळची म्हण सरकार तो विमानतळ शेटील पद्धतीन चालीक लावक सोदता, मात ह्या पद्धतीन विमानाचे म्हाल भाडे आणि तिकेट वाढटा। भारतात चडशा विमानतळांचेर सिंगल टील पद्धत चलता, पूण खासगी गुंतवणूकदार आशिल्ल्या विमानतळांक ती पद्धत उपकरना म्हण प्रमोटरांचो आर्ग्युमेंट गोंय सरकारय मान्य करता। दाबोळे नागरी विमानाक चालू उरिल्ल्यान प्रमोटरांनी शेटील पद्धतीक चड नेट धरला। गोंय सरकार हो प्रस्ताव विमान येरादारी मंत्रालयाकडे व्हरपाचे आसा। मोपा विमानतळा खातीर 12 प्रमोटरां कडल्यान गोंय सरकारा लागीं प्रस्ताव आयल्यात। मोपा विमानतळ जाल्या उपरांत दाबोळे विमानतळ चालूच उरतलो ही गजाल गोंय सरकारान स्पश्ट केल्ल्यान मोपा विमानतळ फायदेशीर थारपा विशीं बऱ्याच प्रमोटरांनी दुबाव उक्तायला। मोपा विमानतळ प्रमोटरांक फायद्याचो थारचो म्हूण गोंय सरकार नवे पर्याय सोदता। मोपा खातीर शेट टील पद्दत, दाबोळे विमानतळ चालूच उरिल्ल्यान मोपा विमानतळ फायदेशीर जावपा विशीं प्रमोटरांक दुबाव। मोपा विमानतळाचें भाडें थारायतना शेट टील पद्दत चालीक लावपाचो गोंय सरकाराचो विचार आसा। दिल्ली, मुंबय आणि नवी मुंबय या विमानतळांचेर शेट टील ही पद्धत चलता। या पद्धतीक हायब्रीड टील अशेंय म्हणतात। या पद्धती खाला विमान पार्किंग येणावळ आणि दुकानां विकून मेळपी येणावळीचो बरोच वांटो एअरपोर्ट ऑपरेटराक मेळटा। विमानतळाचें भाडें थारायतना ही येणावळ विचारांत घेनात।
ह्या पद्दतीक लागून विमानतळ बांदप्यांक बरोच लाव जाता, मात सिंगल टील पद्दती परस विमानतळाचें भाडें बरेंच वाडटा. सिंगल टील पद्दतींत विमानतळा वयल्यान मेळपी सगळी येणावळ विचारांत घेवन विमानतळाचें भाडें थारयतात. शेट टील पद्दत लागू केल्ल्यान गोंय आनी केंद्र सरकाराक मातूय लुकसाण जायना अशें नागरी विमानतळ येरादारी संचालक म्हणटा. इट इज बेसिकली टू एन्श्युअर दॅट दी प्रायव्हेट बिडर्स आर एनकरेज टू पुट देअर मनी बिकॉज इट इज नॉट अ गव्हर्नमेंट फंडिंग. प्रायव्हेट पार्टनर कम्स इन टू पिक्चर अँड वॉन्ट टू इन्व्हेस्ट मनी, दे एक्सपेक्ट दॅट दे गेट इज सफिशियंट रेट ऑफ रिटर्न. So it is because of that it is being done. There is no neither the state government nor the central government will lose any money out of this. या नव्या पद्धतीक लागून थळाव्या उद्योजकाचेर कसलोच परिणाम जावचो ना असे संचालक म्हणता. This will not have any impact on the local business who won't want to put any business over there. On the other way around, I may feel that this may have benefited the local business. Most of the activities get outsourced. When the outsourced activities are outsourced, these outsourced agency look for a local workforce. सिंगल टील पद्धत चालीक लावची अशें विमानतळ अर्थीक नियंत्रण प्राधिकरणाचें म्हणणें आसतनाय केंद्र सरकारान हालींच नवी मुंबय विमानतळा खातीर शेट टील पद्दत चालीक लावपाक मान्यताय दिल्या. सिंगल टील पद्दत प्रवाशी आनी एअरलायन्सांक बरीच सवाय पडटा. पीपीपी तत्वांचेर बांदतात त्या विमानतळांच्या प्रोमोटरांक ही पद्दत परवडपाची ना अशें नागरी येरादारी संचालक म्हणटा. नॉर्मली द एअरपोर्ट्स आर कवर्ड अंडर सिंगल टील. दिस इज इन केस ऑफ गव्हर्नमेंट एअरपोर्ट दिस इज फाईन. वेर एज ए प्रायव्हेट पार्टनर कम्स इन टू पिक्चर ही इन्व्हेस्ट इज मनी. देअर एक्सपेक्टेशन इज दॅट इफ ऑल दी रेव्हन्यूज फ्रॉम एरोनॉटिकल नॉन एरोनॉटिकल सेक्टर्स आर पुट टुगेदर द टॅरिफ विल गो डाऊन. देअर इंटरनल रेट ऑफ रिटर्न विल नॉट बी देअर टू रिकवर देअर इन्व्हेस्टमेंट. शेट टील पद्दतीचो प्रस्ताव घेवन गोंयचो नागरी येरादारी संचालक रोखडोच केंद्रीय मंत्र्यांक मेळपाचो आसा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेवया एक विराम.